ये देखो ये देखो 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 डाल 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 पूरे गड्ढे में डाल दे पूरे लोग ये खबर है बोला आज म्हणजे गेले आठवडाभर पूर्ण खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे आंदोलन चाललंय त्याचाच एक भाग म्हणून ईशान्य मुंबई कुर्ला ते मुलुंड परिसरामध्ये जेवढे खड्डे आहेत त्याविषयी DMC आणि आता DMC ने ज्यांच्याकडे जी जबाबदारी आज आमच्याकडे दिली होती ते इथले जे वॉर्ड ऑफिसर सोनवणे साहेब आहेत त्यांच्याबरोबर आमची जी बैठक झाली 24 तासाच्या आत पूर्ण ईशान्य मुंबईमध्ये जे जे खड्डे आहेत ते साधारणतः शुक्रवारी रात्रीपर्यंत आम्ही एक खड्डे सगळे बुजवून त्याचा एक मिनिट जी आज मिटिंगमध्ये झाली ती मिनिट्स आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुपूर्द करू आणि ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरवर आक्षेप घ्यायचा आहे किंवा ॲक्शन उचलायची आहे त्या कुठल्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरवर कंत्राटदारावर ॲक्शन आम्ही घेतो आहे हे देखील ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सांगतायत अशी त्यांनी आज ग्वाही दिली आहे आणि 24 तासाच्या आत ह्या पूर्ण एनवॉर्ड आणखी या परिसरामधले जेवढे खड्डे आहेत ते आम्ही भरून द्यायची जबाबदारी संपूर्णपणे या वॉर्ड ऑफिसरने घेतलेली आहे. मागच्या वेळेला 100 कोटीचं सरासरी टेंडर काढलं होतं आणि मला वाटतं हे टेक्निकल गोष्ट जी आहे ही आपल्याला आमचे विभाग अध्यक्ष सांगतीलच, परंतु मागच्या वर्षी हे टेंडर काढून देखील यावर्षी परत खड्डे भरायचं टेंडर काढलं होतं, त्याचाच त्यांना आम्ही जाब विचारला आणि मग त्यांची ती नेहमीची उत्तरं आली की काही रस्ते सेंट्रल करतं काही रस्ते स्टेट करतं, परंतु महापालिकेची जी काही जबाबदारी आहे ती पहिले काही ते ॲक्सेप्ट करायला तयार नव्हते, परंतु आत्ता त्यांनी 24 तासाच्या आत आम्ही पहिली जबाबदारी स्वीकारतो आणि हे खड्डे तुम्हाला पहिले भरून देतो आणि आजच्या मिनिट्स हे आम्ही तुमच्यासमोर सादर करू असं त्यांनी आम्हाला वचन दिलं. घेतोय ना अरे घेतोय घेतोय.